पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वरवाडी येथे 3054 अंतर्गत रामा 68 गडदवाडी सिद्धेश्वरवाडी नरोडेदारा ते रामा 67 रस्ता ग्रामा 92 मजबूतीकरण व डांबरीकरण करणे साक्र 70 ते 80 मधून तब्बल 15 लाख रुपयांच्या कामाचा भूमिपूजन समारंभ जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशीनाथजी दातेसर यांच्या शुभ हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे युवासेना तालुका प्रमुख नितीन शेळके या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी सरपंच युवराज गुंजाळ उपसरपंच विजय नरड ग्रामपंचायत सदस्य योगेश नरड राहुल नरोडे सचिव सुभाष कावरे सुनील चत्तर अनिल नरोडे राहुल कावरे संदीप चत्तर नवनाथ कावरे कानिफ चत्तर दादाभाऊ चत्तर जालिंदर नरोडे अनिल नरवडे अक्षय नरवडे शेखर चत्तर किसन नरोडे अशोक नरोडे अक्षय चत्तर सुरेश चत्तर सार्वजनिक बांधकाम उप अभियंता अहिरे शाखा अभियंता जगदाळे रावसाहेब कामाचे ठेकेदार देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना काय म्हणाले सरपंच युवराज गुंजाळ या बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी पाहू. सरांनी आमचा राष्ट्रीय मार्ग 68 गडजवाडी ते पालोली रस्ता या रस्त्याचं प्रलंबित असलेलं शेवटच्या टप्प्यात काम ज्यामुळं लोकांच्या दळणवळणाला पूर्णपणे अडथळा निर्माण झाला होता. अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांना मार्ग गेल्यानंतर लगेचच कुठे सरांनी आमचा दप्पार केला होता. सिद्धेश्वरवाडी ग्रामस्थांचं जे पानोलीकडनं येणार आहेत पानोली रस्त्यावर पुण्याकडनं येणार आहेत त्यांचं कमीत कमी 5 ते 6 किलोमीटरचं अंतर वाचणार आहे. सरांचे मी सर्व सिद्धेश्वरवाडी ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो. त्यांच्या भावी कारकिर्दीस आम्ही कायम त्यांच्या पाठीशी उभे असणार आहेत हे आम्ही तेवढंच खंबीरपणे त्यांना सांगतोय आणि सरांचे पुन्हा एकदा मनापासून. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.